अहमदनगर मधल्या संगमनेर तालुक्यात बैलगाडा शर्यत भरवली गेली. संगमनेर मधील साकूर पठार भागातील दरेवाडी गावात ही शर्यत झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उघडपणे बैलगाडी शर्यत होत असतानाही पोलीस प्रशासनाला मात्र याची काहीच माहिती नव्हती. या शर्यतीत अनेक बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता, तसंच लोकांनीही गर्दी केल्याचं या व्हिडिओमधून समोर येत आहे. तुमच्या मुलांची शाळा फीसाठी तगादा लावत असेल तर तुम्हाला तक्रार करता येणार आहे. तक्रार निवारण समितीकडे तुम्ही तक्रार करू शकता. शाळा बंद असतानाही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा फीसाठी तगादा लावतायत. राज्य शासनानं फीमध्ये 15% सूट देण्याचा GR काढला. ज्या शाळा शासन नियम पाळणार नाही त्या शाळांवरती आता कारवाई केली जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागात पाण्यासाठी सरपंच उपसरपंच उपोषणाला बसलेत. ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होतंय, म्हणून आता थेट सरपंच आणि उपसरपंचांनीच उपोषणाचं हत्यार उपसलंय. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत नाशिक शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल उपक्रम राबवण्यात आला. याचं उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची ही संकल्पना आहे. यावेळी जनजागृतीसाठी शहरातून पोलिसांची दुचाकी रॅलीही काढण्यात आली. भुजबळांनी हेल्मेट घातलेल्या चालकाच्या दुचाकीमध्ये स्वतः पेट्रोल भरून दिलं. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा ताफा MIM च्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काळे झेंडेही दाखवण्यात आले. औरंगाबादला होणारं क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवल्याचा निषेध म्हणून पालकमंत्र्यांना हे काळे झेंडे MIM कडून दाखवण्यात आले. मराठवाड्यावरती नेहमी अन्याय होतोय, मात्र मंत्री काहीही करत नाहीत असा आरोप MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. नागपुरातील रेड लाईट एरिया पोलिसांनी सील केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी या भागात आंदोलन केलं. पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स धोटे यांनी तोडले. या भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी हा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विवेक जागर प्रबोधन अभियान राबवलं जाणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात 20 ऑगस्टला हे अभियान राबवलं जाईल. दाभोळकर हत्या तपासातील दिरंगाईबद्दल मुंबईत 8 ठिकाणी निदर्शनं केली जाणार आहेत. तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यात येणार असल्याचं अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलं. OBCंच्या राजकीय आरक्षण मागणीसाठी खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर हे आंदोलन झालं. OBCंच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा खासदारांनी संसदेत मांडावा, सोबतच स्वतंत्र OBC जनगणनेची मागणी संसदेत करावी अशी मागणी करण्यात आली. येवल्यातील आदिवासी समाजातील नागरिकांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. पालकमंत्री भुजबळांनी मंजूर केलेला 80 लाखांचा निधी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी परस्पर दुसरीकडे वळवल्यानं स्थानिक संतप्त झाले. त्यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. मंजूर झालेल्या निधीतून तातडीनं रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं साताऱ्यातील गोपाळ समाजानं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. वाई तालुक्यातील पाचवड इथं गेली 60 वर्ष गोपाळ समाजच राहतोय, मात्र प्रशासनाकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला. वर्धा शहरातल्या नियोजित पेट्रोल पंपाला विरोध होतोय, त्यासाठी वर्ध्यातल्या बजाज चौक ते डॉक्टर आंबेडकर चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौकात आंबेडकर पुतळ्याजवळ पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे. त्याला विरोध करत वर्धा शहर कृती समितीकडून पेट्रोल पंप हटवण्याची मागणी करण्यात आली. पोलीस कल्याण निधीमधून हा पेट्रोल पंप उभारला जाणार आहे. लातूर शहर आणि परिसरात दुपारी दमदार पावसानं हजेरी लावली. जवळपास 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीन वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे, मात्र बरसलेल्या पावसानं पिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. येत्या काळात आणखी पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. नाशिकच्या नांदगावात सकाळीच अद्भुत नजारा दिसला. निरभ्र आकाशात इंद्रधनुष्य दिसलं. दिवसाची सुरुवातच अनेकांनी ही सुंदर दृश्य पाहून केली असेल. एरवी इंद्रधनुष्य तसं फारसं दिसत नाही, त्यामुळे ही दृश्य आम्ही तुमच्यासाठी चित्रित केली आहे.
महापुरामुळे संसार उघड्यावरती आलेल्या कोकणवासियांच्या मदतीसाठी मनमाडमधील मुस्लिम समाज पुढे सरसावलाय. नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीनं 2 ट्रक भरून अन्नधान्य तसंच संसार उपयोगी वस्तूंचं किट रवाना केलं. महाड आणि चिपळूणमधील पूरग्रस्तांना याचं वाटप केलं जाणार आहे. डेक्कन क्वीन रेल्वेला आजपासून विस्टाडोम लावण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनापासून या गाडीला विस्टाडोम जोडण्यात आलाय. मुंबई ते पुणे प्रवास करताना आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य घाट या कोचमुळे पाहता येणार आहे. पुणे मुंबई मार्गावरील हा दुसरा विस्टाडोम कोच आहे. राज्यात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गणेशोत्सव मिरवणूक आणि विसर्जनासंदर्भातील अजून कुठलाच निर्णय आणि सूचना दिलेल्या नाहीत. योग्य त्या वेळी नियम शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही परब म्हणालेत. गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची रांगोळी काढण्यात आली आहे. मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत गडाच्या आवारात ही आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. मल्हारी मार्तंड देवस्थाननं नीरज चोप्राला या अनोख्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मार्तंड देवस्थान समितीकडून नीरजचं अभिनंदन करण्यात आलं. लातूरमध्ये झाडांचे शतक उपक्रमाला सुरुवात झाली आहे. सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं उदगीर तालुक्यातील नागराळ इथं वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, सिने अभिनेते सोबतच सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे प्रमुख सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 100 देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पालघरमध्ये रानभाजी महोत्सव झाला. या महोत्सवाचं उद्घाटन पालघरचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं. या महोत्सवात वेगवेगळ्या लोप पावत चाललेल्या रानभाज्या विकण्यासाठी ठेवण्यात आल्या. या रानभाज्यांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील असं आश्वासन भुसे यांनी दिलं. गोंदिया जिल्ह्यात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 100 अधिक रानभाज्यांचा या महोत्सवात समावेश आहे. पालकमंत्री नवाब मलिक यांनी या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन केलं. रानभाज्यांची उत्पादकता वाढावी आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. भारतीय तोफखाना केंद्राचे 50 वर्षीय लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधार भुयान यांनी नाशकात चालत्या जिप्सीवरती शीर्षासनाचा अनोखा रेकॉर्ड केलाय. 20 फूट उंच शिडीवरती त्यांनी 1 तास 13 मिनिट 18 सेकंद शीर्षासन केलं. यापूर्वी त्यांनी जमिनीवरती शीर्षासनाचा विक्रम केला होता. ऑन व्हील तासभर शीर्षासन करणारे ते पहिलेच योगपटू ठरले. पुण्यातील राघव मालपाणी या अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरड्याची विशेष ओळख बनली आहे. जगातील सगळ्यात लहान वयाचा पियानो वादक म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड इंडियानं त्याची नोंद केली आहे. राघवने कुठलंही संगीत शिक्षण घेतलं नाही. केवळ आई आणि बहिणीच्या पियानोवरील धून ऐकून राघव पियानो वादन शिकलाय. आई भवानीचा गजर म्हणजे